नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे महाशय चॅनलवर. आज आपण बघणार आहोत इयत्ता 4 परिसर अभ्यास इतिहास. त्यातील बघणार आहोत आपण शिवरायांचे बालपण. आता बघा, शिवरायांचा जन्म कोठे झाला होता? शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. आणि शिवनेरी किल्ल्यावरील शिवरायांचे जन्मस्थान हे बघा, याचे आपल्याला काय दाखवले, चित्र दाखवले आहे. हे काय आहे? शिवनेरी किल्ल्यावरील शिवरायांचे जन्मस्थान आहे. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. शिवजन्म ते दिवस फार धामधुमीचे होते. उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजी राजांच्या जहागिरीचे नाव पुणे. विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराख करून टाकले होते. शहाजी राजे अडचणीत सापडले होते. इकडे आर तिकडे विहीर. शहाजी राजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य होते. अशा जिजाबाई गरोदर होत्या. तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे, हा प्रश्न उभा राहिला. शहाजी राजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील किल्ला. त्याच्या चारही बाजूंना उंच कडे, भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते. किल्ला मोठा मजबूत होता. विजयराज हे त्याचे किल्लेदार होते. ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते. जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तेव्हा शहाजी राजाने जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले. आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजत होता. अशा मंगलक्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला. किल्ल्यावर आनंदी आनंदी झाला. बाळाचे बारसे झाले. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले. शिवरायांचे बालपण. शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्षे फार धावपळीत गेली. पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या सांजवात लावत, शिवबांना जवळ घेत, मायेने कुरवाळत. त्यांना रामाच्या, कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. तसेच कधी नामदेवांचे, कधी ज्ञानेश्वरांचे, तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे. जिजाबाई साधू संतांच्या चरित्रातील गोष्टीही सांगत. त्यातून त्यांच्या ठिकाणी साधू संतांविषयी आदर बुद्धी निर्माण झाली. गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत. कधी कधी शिवबाही त्यांच्या झोपडीत जात, त्यांची कांदा भाकर आवडीने खात. त्यांच्याशी काय करत होते? गमतीदार खेळ खेळत. बघा, शिवराय काय करत होते? त्यांच्याबरोबर खेळायला गरीब मावळ्यांची मुले होती. कधी आणि काय करत होते शिवराय? कधी कधी ते त्यांच्या झोपडीत पण जात होते आणि त्यांच्याबरोबर आवडीने कांदा भाकर ही खात होते. तसेच त्यांच्याबरोबर गमतीदार खेळ खेळत. मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे. मावळ्यांची मुले म्हणजे कोण वाटत असे त्यांना? रानातील पाखरे वाटत. ती पोपट, कोकी, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत. रानातील पाखरे असे का वाटत होते त्यांना? कारण ती काय करत होती मुले? पोपट, कोकिळ, वाघ यांचे
हुबेहूब आवाज काढत होते. मातीचे हत्ती व घोडे बनवणे, मातीचे किल्ले रचणे हे त्यांचे छंद. लपंडाव, चेंडू, बोरा हे त्यांचे नेहमीचे खेळ. शिवराईही त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार आवडायचे. बघा इथे दाखवले आहे वीर माता जिजाबाई काय करत होत्या, शिवरायांना गोष्टी सांगत होत्या, तेव्हाचे हे चित्र आहे. आणि बघा शिवराय आहेत सवंगड्या सोबत बसलेले आहे. अशा प्रकारे शिवरायांचे बालपण होते. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल फॉर मोर व्हिडिओज ऑन महासे मेघ.